नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अरे विकी थांब. काय थांब काय थांब? त्या गुंडांना आणायची कल्पना कुणाची होती? मामाची. आणि मांत्रिकाला आणायची कल्पना? ती पण मामाचीच. अरे तुम्ही काय चालवलंय? अगं मग काय करणार होतो आपण? मी बघेन बघेन बघेन. आता हे खूप झालं, मला आता त्या मांत्रिक बाईलाच बोलवावं लागेल. अंबाबाईची भक्त. अंबे. अरे आलात तुम्ही? मी काय म्हणते, या घरामध्ये एक शक्ती ठाण मांडून बसली. शक्ती? ती शक्ती बाईची आहे. बाईची? तुमचा बदला घेण्यासाठी आली ती. ती अशी जाणार नाही. अहो म्हणून तर तुम्हाला इथे बोलावून घेतले. खूप उपाय केले हो, पण हे भूत का इथून जात नाही? हे भूत नाहीये. मग एक रूप आहे. रूप? कोणाचं रूप? ते मी आताच नाही सांगू शकत, पण ते एक दैवी रूप आहे. या घरात ठाण मांडून बसलंय. ते एक सज्जन माणसाचं रूप आहे. सज्जन माणसं फार कमी असतात, त्यांना हकलणं तितकं सोपं नाही. करणी माणसं कधीच भ्रष्ट होत नाहीत. मग आता आम्ही काय करायचं? मी आहे ना, तुम्ही नका काळजी करू. पण हे सज्जन रूप पुरुषाचं आहे की बाईचं? बाईचं. अहो पण तिच्यामध्ये शक्ती तर पुरुषासारखी आहे. अहो पुरुष पण इतके शक्तिशाली नसतात काय हो? हा सगळा चमत्कार आहे. एक दैवी रूप आहे, अवतार आहे, म्हणून तर चमत्कार आहे. मग या चमत्काराला आम्ही काय फक्त नमस्कार घालत बसायचं का? काळजी करू नका, या चमत्काराला मी तुम्हाला नमस्कार करायला भाग पाडेन. कोण आहेस तू? कोण आहेस तू? कोण आहेस? असू नकोस. तू मला ओळखत नसलीस तरी मी तुला ओळखते. ओळखलंस ना मग तू आता जाऊ शकतेस. मी जाणार नाहीये. मग तू कोण आहेस हे कळल्याशिवाय मला चैनच पडणार नाही. ठीक आहे, म्हणजे तू असं ऐकणार नाहीस. तर आज मी कोण आहे तुला दाखवूनच देते. तू एक स्त्री आहेस एवढं लक्षात ठेव, आणि प्रत्येक स्त्रीनं आपली मर्यादा ओलांडायची नसते. हेच मी तुला देखील सांगू शकते. जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर अत्याचार वाढतो तेव्हा तेव्हा मला प्रकट व्हावंच लागतो. आणि जर काही स्त्रिया अशा अमानुषपणे वागत असतील, स्त्री धर्म त्यांना कळत नसेल, स्त्री जर स्त्री विरुद्ध कट करत असेल, तिची छळवणूक करत असेल, तर त्या स्त्रीला शासन हे झालंच पाहिजे. आता मी तुला तुझी जागा दाखवून देईन. कोण आहेस तू? कोण आहेस? काय झालं? माते वंदन करतो. नमस्कार कोणाला घालते? उठ वत्सा. मी ऐश्वर्य, समृद्धी, सौंदर्य यांची अधिष्ठात्री आहे. समुद्र मंथनातून माझी उत्पत्ती झाली. मीच सीतेचं रूप धारण केलं. मीच रुक्मिणी देखील झाले. मीच पद्मा, कमला, पद्मप्रिया,
मीच धन वैभव संतान गज धान्य धैर्य आदी। बोल, अजून काय ओळख हवी माझी? मी तुला विद्याहीनही करू शकते, पण असं नाही करणार, कारण तुझ्याजवळ जी विद्या आहे ती तू चांगल्या कार्यासाठी वापरशील अशी माझी खात्री आहे। देवी, मी चुकले। माझ्या विद्येचा वापर यापुढे मी फक्त चांगल्या कामासाठीच करेन, तसं मी तुला वचन देते। मला क्षमा कर। ए बाये, काय झालं तुला? आता तुझं भूत उतरवायला आम्ही दुसरी तांत्रिक बाई बोलावून घ्यायची का? साक्षात लक्ष्मी देवी तुमच्या घरामध्ये राहत होती। हा, आणि ही लक्ष्मी आमच्या घरात आल्यापासून आमच्या हातून खरी लक्ष्मी गेली। तुमच्या हातून अजून बरंच काही जाण्याच्या आधी सावध व्हा, अजूनही वेळ गेलेली नाहीये। आता तुझी इथून बाहेर जायची वेळ आलेली आहे। माझीच वेळ चुकली, तुला इथे बोलावून घेतलं। चल, चालती हो आधी बाहेर। देवी, यांना क्षमा कर, आंधळे झाले थे, यांनी तुला सुद्धा ओळखलं नाही। आंबे, निघा आता। चला निघा। आंबे म्हणे, शिट। ए सोनल, अरे मी आलोय। ए सोनल, ए सोनल, खानदानी गॉगल। सोनलचा गॉगल। सोनल गॉगल, निस्तच गॉगल, आतमध्ये दिसत नाही काही सोनल। खानदानी गॉगल, चिठ्ठी। अरे मायला, पाटलाला चिठ्ठी भी लागली की काय? चिट्टी आई है, चिट्टी आई है। बरं करतो तसं म्हणायचं मी, चांगलंय। बाबा तुम्ही माझं लगीन। बाबा तुम्ही माझं लगीन या जन्मी करून देणं शक्य नाही, म्हणून मीच माझा जोडीदार शोधला आहे। पण त्याच्याशी लगीन करून मी या शहरापासून फार लांब जात आहे, मला शोधू नका, माझी काळजी पण करू नका। फक्त तुमच्या डोळ्यावरचा गॉगल काढा, तरच तुम्हाला खऱ्या डोळ्यांनी तुमच्या आतला खरा माणूस दिसल। तुमचा हा खानदानी गॉगल तुम्हाला परत देते आहे। डोळ्यावर गॉगल ठेवून गॉगल गाई सारखं वागत हो तुम्ही, पण डोळ्यावरचा गॉगल काढायला सांगून या पोरीनं डोळे उघडले माझी। सोनल, 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 सोना। विकी, काय झालं? मिळाले पैसे? अगं कसले मिळत आहेत पैसे? विनय दादाच्या नावावर असलेल्या प्रॉपर्टी पैकी एकही प्रॉपर्टी आपल्याला मिळणार नाहीये। ज्या ज्या कचऱ्यांमध्ये गेलो होतो नाही फाईल घेऊन, सगळे ते सगळे मला वेढ्यात काढत होते। अरे पण अर्धी प्रॉपर्टी त्या लक्ष्मीच्या नावावर आहे ना, आणि तिने ती आपल्या नावावर केली आहे, म्हणजे ती आपण करून घेतली। तेही तेच म्हणत होते की ती जबरदस्ती प्रॉपर्टी तुम्ही तुमच्या नावावर केली, कायदेशीर असं होऊ शकणार नाही। अरे पण हे त्यांना कसं कळलं? सगळीकडून ना आपणच फसतोय। मांत्रिक झाले, गुंड झाले, जे जे करायचं सगळं करून झाले आता। माता काय करायचं विकी? आई काहीच कळत नाहीये ग, या प्रॉपर्टीच्या जोरावर कर्ज काढून बसतोय। काय, तू कर्ज काढलास? हो। मग गेले कुठे ते पैसे? ते पैसे घेऊन मी इतर देणेकऱ्यांचं कर्ज फेडलं। विकी, काय चालवलंयस काय तू? तू कुठल्या नादाला तर लागला नाहीस ना? जुगार, दारू। आई काय बोलतेस तू? हे अगं मुलगा आहे तुझा मी, माझ्यावर विश्वास नाहीये। जुगार, दारू। तुझ्यावर मी जरा जास्तच विश्वास टाकला। अति तिथे माती। हा, माती तू केलेस माझ्या आयुष्याची,
तुला सगळं ऐकलं पाहिजे ना. मी केली आहे तुझ्या आयुष्याची माती, मी केली आहे. हो तू केलंयस तुझ्या स्वार्थापोटी. अरे काय बोलतोयस तू, मग तू कमवायचं होतस ना, तुझी अक्कल कुठे गेली होती. माझी अक्कल ना तुझ्या पदरात गहाण टाकली होती. मंदा याला आज जायला सांगा. आता माझं डोकं फिरलं ना तर मी तुमच्या बरोबर राहून ना डोकं फिरलंय माझं. तुमच्या संगतीने ना तुमच्या सारखीच झालीये मी. मी पूर्वी अशी नव्हते. बघितलंस आमच्या सगळ्यांच्या आयुष्याचं वाटोळं केलंयस तू. मी? हो तू. मी वाटोळं केलंय? हो हो तू. कुणी सांगितलं होतं विनयदादाच्या बापाशी लग्न करायला? मी चांगली आई नाही होऊ शकले. या सगळ्या परिस्थितीला मी जबाबदार आहे. मी कारणीभूत आहे. मला माफ कर बाळा, मला माफ कर. आई आई नको ग असं बोलूस. तू खूप चांगली आहेस आई. तू आमच्यासाठी खूप काही केलंयस. मीच तुला टोचून बोललो. आई आई नको ग रडू. आई आई प्लीज मला माफ कर. आई 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 आई